ಆದಿನಾಥ ಉಮಾ ಬೀಜ ಪ್ರಗಟಲ್ ಆದಿನಾಥ ಉಮಾ ಬೀಜ ಪ್ರಗಟಲ್ ಆದಿನಾಥ ಉಮಾ ಬೀಜ ಪ್ರಗಟಲ್ ಆದಿನಾಥ
मौली महावैष्णव संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज ज्ञानियांच्या राजाचे माय बाप ज्ञानियांच्या राजाचे बाप ज्ञानियांच्या राजाची आई आणि ज्ञानियांच्या राजाचे गुरु सर्व एकवटलेले रूप म्हणजेच वृत्तरेत स्थानातून वृत्तीवर आलेले निवृत्तीनाथ सत्ता मात्र ज्ञान आपापल्या अवस्थेमध्ये रममाण असत तेच ज्ञान आपला प्रिय भोग घेण्याकरता जीवाच्या रूपाने प्रगट होत सत्ता मात्र ज्ञान आपला प्रिय भोग घेण्याकरता जीवाच्या रूपाने प्रगट होतो आणि जीवाच्या माध्यमातून आपणच आपला प्रेम भोग घेत असत हे त्याच्यातलं वैशिष्ट्य लक्षात घ्या कुणी मुलावर लाड करत नाही मुलाच्या माध्यमातून आपणच आपला लाड करत असतो तसे जीवाच्या माध्यमातून प्रभूच आपापली प्रेम प्रतिती जीवाच्या माध्यमातून बघतो निवृत्तीतून वृत्तीवर येतो निवृत्ती सोडून वृत्तीवर येणं हा वारकरी संप्रदाय प्रवृत्ती आणि निवृत्ती ओसे ने घे मती अखंड चित्तवृत्ती तुझ्या ठाई नीट लक्षात घ्या बाळाच्या माध्यमातून आपापला प्रेम भोग भोगत असतो म्हणून दुसऱ्याचं बरं वाटतं पण आपल्याला बघितल्यानंतर आपलंच दर्शन आपल्याला होतं बाळाच्या घरावरून हात फिरवताना असं वाटतं हा माझाच गाल आहे बाळाच्या गालातून प्रेम प्रतिती बाप आपली भोगत असतो तसं परमात्मा निवृत्त पदातून निवृत्त होऊन बरं का आप आपली प्रेम प्रतितीचा भोग घेण्याकरता प्रगट झाले आणि ज्ञानियांच्या राजामध्ये शिरकाव करून बसले म्हणून निवृत्तीनाथाने अनेक अभंग लिहिले अद्वैत सगुण भक्तीपर परे ही परते पश्यंती वरते मध्यमे तत्वता न करे आळी वगैरे 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 अभंग लिहिले पण ज्ञानेश्वर महाराजांचं चाल निवृत्तीनाथांचं चालतं बोलतं वाङ्मय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वाङ्मय लॅबरीत राहतं ग्रंथ देव्हारात राहतो आणि ज्ञानेश्वरी चालत चालत सगळ्या घरात गेली आणि ज्ञानेश्वरी चालत जेव्हा घरात येते तेव्हा घरची घर घर मिटते माझं बोलणं कळलं का जीवाची घर घर जर मिळायची असेल तर ज्ञानेश्वरी चालत घरात यावी लागते आणि ते आणण्याकरता निवृत्तीनाथ लागतात प्रत्येक गुरु धडपडतोय माझं नाव वाढावं गुरुगुरु करतो शिष्य पुढे गेला तर
काय अवस्था आहे? असं एकच उदाहरण आहे कराड साहेब की गुरुंनी समोर बसावं आणि शिष्यांनी प्रवचन करावं. आहे दुसरं उदाहरण सांगा कविराज सांगा. गुरुंनी सांगावं आणि शिष्यांनी ऐकावं, इथे शिष्यांनी सांगावं आणि गुरुंनी ऐकावं, आणि गुरुंनी नजरेतून ज्ञानोबाराच्या मुखातून बोलावं. त्याकरता ज्ञानेश्वरी बघण्याकरता कराड साहेब नजरोस देख प्यारे क्या रूप है तुम्हारा. अरे प्यारे तुला डोळे आहेत पण नजर नाही रे, नजरेचा नजराणा यावा लागतो. नजरोस देख प्यारे, अरे प्यारे ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो असा प्यारा. चष्मा विकत आणला पण डोळे फुकट दिले. प्यारे प्यारे डोळे असून आंधळा आहेस रे, चष्म्याचं कौतुक वाटतं पण प्याऱ्याने दिलेल्या डोळ्याचं कौतुक वाटत नाही. नजरोस देख. म्हणून मी नेहमी सांगतो देव डोळे देतो आणि संत मायबाप दृष्टी देतात. फार सुंदर प्रमाण आहे, दृष्टीचा डोळा पाहो मी गेली तव भितरी पालटू झाला गे माय. दृष्टीचा डोळा कुठे संत पोचले बघा. दृष्टीचा डोळा पाहो मी गेली, दृष्टीला दिसतं ते दिसतं पण दिसतं ते ज्याच्याने दिसतं ते असतं पण दिसत नाही, फक्त संत संगतीमध्ये कळतं. म्हणून प्रभूच आपापली प्रेम प्रतिती भोगत आहे, त्यात सुखही नाही त्यात दुःखही नाही. कराड साहेब साखर गोड आहे, तसं मिरची कमी जरी भाजीला झाली तरी ती भाजी गोड नसते. मिरचीही पाहिजे तिखटही पाहिजे. बायका ओली मिरची घालून पुन्हा तिखट घालतात, अर्थ मला कळला नाही. ते म्हणले तुम्हाला कळून काय करायचं, भाजी कशी झाली, वा फार गोड. तिखट घालून मग गोड गोड का आपली आवड गोड. काय गोड काय गोड, मग मीठ आहे, चटणी आहे, तिखट आहे, मेथ्या आहे, तुरट, हे सर्व एकत्रित होऊन जे निर्माण होते ती गोडी. तसं जीवनामध्ये सुखही आहे ती एक गोडी आहे आणि दुःखही आहे हेही एक गोडी आहे. संस्था नीट चालणं हेही गोडी आहे आणि अडचण येणं हेही गोडी आहे. काय बाबा महाराजांचं वय वाढणं हीही गोडी आहे, थकणं हीही गोडी आहे. हा विलास आहे प्रभूचा. जीवनामध्ये प्रभू प्रेमाचा विलास म्हणून बघितला तर सगळा आनंद वाटेल. आणि मग वाटेल यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. त्याला जेव्हा वाटतं मी कसा दिसतो, जीव रुपी आईना पुढे काढला आणि बघितलं, वाह क्या बात आहे, मार डाला. काय बघा तुम्ही गोरे पान आहात, दिसायला सुंदर आहात पण आरशात बघितल्यानंतर उगीचच पांढऱ्या मिशावर हात फिरल्यानंतर काय आनंद आहे, काय आनंद आहे. नाही आनंद अशी जोडा. आता काय मिशी पहिली उगवली आहे नाही, पण तीच मिशी तोच गाल. काय मी एरवी काय आरशात बघत नाही पण कीर्तनात निघताना आरशात बघतून निघतो, लिफ्टमध्येच आरसा आहे. हे असो मी सांगत नाही, हे असो दर्पणून एलिया तो मुखबोधवी घेलिया मग देखले पण एकले आस्वादी जे जेवी. इति ज्ञानेश्वर महाराज.
हे असो दर्पणू ने लिया तो मुखबोध ही गेलिया मग देखले पणे कले अस्वादी येवी मी माझ्या रुबाबमध्ये चालतो कसा दिसतोय कसा दिसतोय माझ्यासारखा कोणीच नाही अभिमान नाही खरंच आहे कराड साहेब तुमच्यासारखा जगात नाही पाणेगावकर तुमच्यासारखा जगात नाही तुमच्यासारखा नाही आमच्या उद्धवसारखा जगात दुसरा नाही बाबा महाराजासारखा दुसरा जगात नाही दुसरा जगात नाही हेच लिव्हिंग आर्ट आहे हेच लिव्हिंग आर्ट आहे बरं का एका 9 इंचाच्या चेहऱ्यामध्ये प्रभूंनी इतका फरक केला आहे की अब्जावधीमधून जागा बदललेली नाही पण फरक आहे लिव्हिंग आर्ट काय आर्ट आहे अहो पिक्चर बघितलं की कळतं मुळगावकर दलाल रवी वर्मा पिक्चरचा फॉर्म बघितलं की कळतं हे पिक्चर कोणाचं आहे व्हान गॉग ताबडतोब कळतं हे पिक्चर कोणाचं आहे फॉर्म कोणाचा आहे 9 इंचाचा चेहरा पण इतका सूक्ष्म बदल की त्याच्यातून कविराज ओळखतात विश्वनाथ ओळखला जातो पाणेगावकर ओळखले जातात कोण ओळखलं जात नाही सगळे ओळखले जातात फरक किती आहे नॉट अ बिग कॅनव्हास एक कॅनव्हास जस्ट 9 इंचेस बाय 6 इंचेस व्हॉट अन आर्ट हे ज्ञानेश्वरी सगळ्याला कळायला पाहिजे काय शिकवता आणि काय ऐकता लिव्हिंग आर्ट इफ यू डोंट अंडरस्टँड व्हॉट लिव्हिंग आर्ट इज व्हॉट आर यू गोइंग टू डू द क्रिएटर अँड क्रिएशन वेअर बोथ आर वन वेअर द क्रिएटर अँड द क्रिएशन बोथ आर वन म्हणून जीव आणि परमात्मा दोन नाही वननेस वननेस आणि पुन्हा एकातून दोन भेदातून अभेद आणि अभात अभेदातून भेद निवृत्तीतून वृत्ती आणि वृत्तीतून वृत्तीने स्थान आज प्रेमबोध सांगतोय तुम्हाला दादा महाराजांचा हा वेदांत नाही आहे त्याच्या पलीकडचा आहे हे कुठलं आहे ते सांगतो वेदांत शब्दाचा अर्थ असा वेद वेद्य जाणीव जाणीवेचा अंत जेव्हा होतो आणि ज्याचा होतो तो खरा वेदांत वेदांत जाणीवेचा अंत जाणीव जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत तो वेदांती नाही तो ज्ञानी आहे आणि ज्ञानाला जोडून अहंकार आलाच गोठी आलाच अहंकार आणि जिथे प्रेम आहे हे बघा आपला अहंकार सगळीकडे चालतो पण पोरांच्या समोर चालत नाही नाही आहेच आहे त्याच्यात काय प्रश्न फॅक्ट इज अ फॅक्ट अँड यू हॅव टू ऍक्सेप्ट इट वेदर विच इज विश्वनाथ और बाबा महाराज नो बडी कॅन डिनाय इट काय का वागतो ते माझं रूप आहे म्हणून अन्य न अनन्य नाही अन्य न म्हणून अनन्य अनन्य का अन्य न दुसऱ्याला अनन्य नाही दुसऱ्याला खुर्चीवर बसताना सांगाल एवढी फी आहे दॅट्स युअर काम आहे टेबल आहे ते त्याशिवाय कॉलेज चालणार नाही पण पोटच्या पोरावाळाने मुलीने पैसे खर्च केले तर अरे बाबानो मी एवढं कोणाकरता केलं रामेश्वरून कशाकरता आलो तुमच्याकरता राम सोडला ईश्वर सोडला आणि पुण्यात आलो रामही सोडला आणि ईश्वरही सोडला आणि पुण्यात का आलो नाही ते पुढचं आहे आळंदी पुणे जिल्ह्यात आली म्हणून
पुणे हे विद्येचं माहेर आहे हा माणूस गप्प बसणारच नाही हो. काय गंमत आहे, आनंद आहे, याच्यामध्ये काही कोणाला गप्प करणं नाही. एकमेकाचे प्रेमाचे तुषार घेऊन घरी जाणं आहे. ये हृदयचे ते हृदय घातले आणि द्वैत नमोडता केले आपणाईस हे अर्जुना. माता मला सांगा काय वृत्तीरहित स्थान. जेव्हा वृत्तीवर आलं प्रभूला वाटलं आपण आपल्याला पाहावं. एकाएकी नरमते तसं निवृत्तीनाथ वृत्तीरहित स्थान. जाणीवेवर येतं तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात, तेच ज्ञानोबा. ते ज्ञान ज्ञानात राहून उपयोग नाही, कर्मातून प्रसरण व्हावं लागतं तो सोपान, आणि शेवटी कर्म कुठेतरी संपावं लागतं ती मुक्तावस्था मुक्ताई. काय कळतं ते बघा, ऐकून तरी ठेवा. मी काही शहाणा नाही पण सद्गुरु कृपेत वाढलेलो आहे एवढं निश्चित. मगाशीच कराड साहेबांनी विचारलं वय किती, म्हटलं 82, आता आलो उंबरठ्यावर. पॉवर कशाची आहे, मगाशी थकलेलो होतो इथे बसलं की आलंच बघा. हां काय नाही नाही अंगात येतच, अंगात आहेच आहे, फक्त ते प्रगट केव्हा करायचं एवढं आपल्या हातात आहे. आणि ते प्रगट केव्हा होतं, अरे काय ते तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड. तसे इथे बसून विण्यावर बोट टाकलं, नाद ब्रह्म बोट टाकलं, राम कृष्ण हरी उघडलं दार. ज्ञानाचा खजिना प्रेमाचा खजिना उघडला गेला. असे निवृत्तीनाथ की ज्यांना मोठं व्हावं असं वाटलं नाही पण आपल्या शिष्याला आपल्या पुत्राला मोठं करावं असं वाटलं. ही एक लक्षात ठेवा, ही गुरुशिष्याची भूमिका नाही, ही बापलेकाची भूमिका आहे. तुम्ही थोडंसं निराळ्या दृष्टिकोनातून बघा म्हणजे कळेल. शिष्य जर आपल्या पुढे गेला तर आपल्याला बरं वाटत नाही, पण मुलगा जर आपल्यापेक्षा पुढे गेला, पुढच्या पिढीने अजून जर 100 कॉलेज काढली तर तुम्हाला आनंदच वाटेल. आता 100 आहेतच, संस्था आहेतच. आता काय घाट बांधण्याचा घाट सगळेच घालत नाहीत. घाट काढण्याचा घाट घालणं सुद्धा काही सोपं नाही आहे, ते सुद्धा फार अवघड आहे. माऊली साह्य झाली म्हणून घाट बांधला गेला. घाट बांधणं इतकं सोपं नाही, कोणालाही इंद्रायणीपर्यंत पोचण्याचा मार्ग सोपा करायला बरं वाटत नाही. तसं इंद्रियातून निजज्ञानाचं दर्शन घडवण्याचा मार्ग सोपं करण्याची कोणाचीही मागची इच्छा नव्हती. मी इथलं सांगत नाही. कुणी घाट बांधले नाहीत. इंद्रायणीचे तटी ज्ञानावायी गोमटी, इंद्रायणीचे तटी ज्ञानावायी गोमटी. इंद्रियांच्या तटावरच ज्ञान गोमट आहे. गोड उमटे, गोमट शब्दाचा अर्थ जिथून गोड उमटतं ते गोड उमटे, गोड उमटे, गोड उमटे. आणि ज्याच्यातून गोड उमटलं ती ज्ञानाबाई माऊली, आणि ते तसं उमटलं नाही निवृत्तीनाथाने समोर बसून उमटवलं. यत्किंचित अहंकार नाही म्हणे निवृत्तीदास अवधारी तुझी. काय कौतुक आहे, काय म्हणून बघितलं, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडे तुझी आहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारण दया ते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून आंबे, म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपण. काय होव्या महाराज, ओव्या म्हणून नाही जीवत ओव्याव्या. जी जीवामध्ये ओवली जाते प्रेमाने ती ओवी ओवली पाहिजे. ओवी सुद्धा नीट म्हटली पाहिजे.
नीट नाही म्हटली तर तो अर्थ कळत सुद्धा नाही. मला कशी म्हणतात ते म्हणून दाखवायचं नाही. आज काहीच उणंधुणं काढायचं नाही, नाहीतर तेही गमती दाखवल्या असत्या. आता 82 वर्षात काही कमी गमती अंगात आहेत का? आणि पुन्हा सोडलं नाही आणि डिग्री कोठची घेतली नाही. वारकरी पद खूप मोठं वाटलं. वारकऱ्यापेक्षा त्रिभुवनात जास्ती मोठं पद आहे असं मला कधीच वाटलं नाही. म्हणून कुठे गेलो नाही मेळ्यात आणि कोणाच्या अडकलो नाही पदरात. फक्त ओट्यात घेतलं माऊलीने आणि तिथेच जीवन संपलं. तुमची तिथिवेची येणी ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते साऊली देखोनी लोळे श्रांत. ते सावली देखोनी लोळे. काय ही ज्ञानेश्वरी आहे. नुसते गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी नव्हे, ही ज्ञानेश्वरी आहे. तो गीतेचा अन्वयार्थ सांगितला. पण ज्ञानेश्वरी ॲज सच, व्हॉट इज ज्ञानेश्वरी? गीते स्वतंत्र मत आपलं मांडलं. देवाला पटो नाही तर न पटो. शिवे का श्रीवल्लभे बोलिले म्हणून मी म्हणतो नाही, मला पटलं म्हणून मी बोलतो. दॅट इज ज्ञानेश्वर महाराज. म्हणून त्याच्याकरता जग बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिव्हिंग आर्ट कसं बघितलं कळलं का? जग असं की वस्तू प्रभा, व्हॉट अन आर्ट. जग असं की वस्तू प्रभा. प्रत्येक वस्तूमध्ये वस्तूचं दर्शन होणं काय विलास आहे. हे सगळे गप्पा मारतात वैराग्याच्या आणि ज्ञानोबाऱ्याच्या तत्वज्ञानाचं नाव विलास आहे. चित विलास आहे, बघण्यातून विलास आहे. सकाळी उठल्यानंतर चहा किती गोड लागतो, काय विलास आहे. सांगा कविराय, सकाळचा चहा काय देतो गोडी? क्या बात आहे. असे टूथपेस्टने दात घासले आणि चहा. वाह, क्या बात आहे. आता नीट लक्षात घ्या, ती गोडी चहाची आहे का तुमच्या जीवेतली गोडी चहाच्या माध्यमातून प्रकट झाली? तसं जीवाच्या माध्यमातून प्रभू आपली रुची घेत आहे. हाच संतांचा प्रेमबोध आहे. म्हणून आज एक मोठं गंमत सांगणार आहे. आदिनाथ उमा, पहिला तत्वज्ञानाचा शब्द एका बाईला सांगितला आणि हे म्हणतात बाईला अधिकार नाही. अभंगातलं नवीन संशोधन सांगतो मी. म्हणून जातात पण लक्ष नाही. आदिनाथाने कुणाला सांगितलं? उमाला. म्हणजे पहिला उपदेश कुणाला? बुवाला का बाईला? मग हे बुवाला का रुचतं? बाईनी कीर्तन घेऊ नये, बाईनी टाळ वाजू नये, बाईनीचं कीर्तन असेल तर आम्ही कीर्तन करणार नाही. काय रे बुवा? पहिला उपदेश कोणाला आहे? उमा ना. हे उमकतंय कुठे? म्हणून खड्ड्यात जात आहेत. नाही ना उमा, कुणाला उपदेश? उमेकरता उपदेश आहे. विष्णूला सुद्धा सांगितलं नाही. नाही सांगितलं. हां, ते मच्छिंद्राच्या रूपाने आले. बुडबुड 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 बुडबुड. कोण आहे म्हटले? दुसरा कोण नाही, शिवा मीच आहे. शक्तीच्या कर्णकुहरी नेणे के त्रिपुरारी सांगितले. इथे ज्ञानेश्वर शक्तीच्या कर्णकुहरामध्ये म्हणजे पहिली उपदेश देणारे शिव आणि उपदेश घेणारी स्त्री. काय सांगता मिजा समारता? आयुष्यभर कीर्तन करून यांच्या डोक्यातली बाई गेली नाही आणि कीर्तन करतायत. बाई जेव्हा आई वाटेल तेव्हाच फरक पडेल. जीव हा बद्ध नाही तर प्रभूच्या प्रेमाची प्रतीती आहे हे वाटेल तेव्हा चितविलास कळेल. वा वा वा.
बाई वाटली विकार आले, आई वाटली विकार संपले, आणि तिथेच विलास झाला आणि तिथेच विकास झाला। अरे कुठे ज्ञानेश्वरी बघतायत, ज्ञानेश्वरीची ओवी सोडवतायत। महाराजांनी अभंग चांगला सोडवला, अरे सोडवू नको धरून ठेव, सोडवतोस कशाला, एक शब्द धरून ठेव, आयुष्य आयुष्याच्या भानगडीतून सुटशील, किंवा भानगड झाली तरी भानगड टळेल किंवा वाटणार नाही, इतकी ताकद आहे ज्ञानोबारायच्या शब्दामध्ये। काय फुकट जगलोल नाही, एवढ्या वर्ष 150 वर्षाची परंपरा मागे आहे, आणि एक धरून ठेवलं इकडे तिकडे काही नाही। प्रेम हाच देव आहे, ज्ञानाला आपापला प्रिय भोग घेडावा असा वाटतो तेव्हा ज्ञान देवाचं रूपांतर प्रेम देवात होतं। ओवी सांगू का, तरी प्रियाची परमसीमा आणि तो भेटे माऊली आत्मा आणि तिये खेवी आटे डिंडिवा संसारिक। कराड साहेब, या जगामध्ये जडात्मा जीवात्मा साक्षीआत्मा कुटस्थात्मा हे सगळ्या वेदांतांनी व्याख्या केल्या, पण आत्म्याला माऊली म्हणणारे फक्त माऊलीच आहेत, एक्सक्लुसिव्ह, एकमेव ओवी जगातल्या वाङ्मयामध्ये की ज्या ओवीनी आत्म्याला माऊली म्हटलं। बरं का, आत्मा कसा आहे, नित्य आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, अज्य अव्य अनंग पेंडा निकवडा निचक्षु अचरणू, काय कळलं तुम्हाला, याच्यातच मी विद्वान ठरलो, कळलं पाणी गाव का, कारण तुम्हाला कळण्याकरता माझं कीर्तनच नसतं। काय उद्धव महाराज, हसताय आम्हाला तुम्ही, तुम्ही आमच्यावर हसायची पाळी आली म्हणजे आमच्या आयुष्याचं हसं झालं, आणि तुमच्या हातात पखवाचा आहे दोन्ही बाजूनी बडवा लावा। काय गंमत आहे, प्रियाची परमसीमा, प्रियत्वाची परमसीमा, हेच माऊली आत्म्याचं दर्शन, हेच पांडुरंगाचं दर्शन, हेच माऊलीचं दर्शन, हे जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन, नाथाचं दर्शन। आणि नानोबारायांनी तर नामदेवरायाला म्हटलं, पंढरीरायाचा तू प्रेम मांडणारी, प्रेम सत्ता रूपाने प्रकट होतो तो देवाचा अवतार, तेच प्रेम कर्मरूपाने प्रसरण पावतो तो जीवाचा जन्म, आणि तेच प्रेम आपल्या बोधरूपाने प्रकट होतो तो संतांचा अवतार, तो संतांचा अवतार, प्रेम बोध। बोध म्हणजे ज्ञान नाही, ज्ञान आणि अनुभूती याचं मिश्रण नामे बोध। ज्ञान डोक्यात असतं आणि ज्ञान आणि अनुभूती याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा त्याचं नाव बोध असतं। म्हणून या दोन्हीचं मिश्रण म्हणजे संत, येणे बोध हे आम्ही असो सर्व काळ। आणि म्हणून आता दुसरं काही कळत नाही, कोरोनी निर्मळ हरिकथा कुठे आला संप्रदाय, निर्मळ हरिकथा, आदिनाथ उमा, किती नावं ठेवाल बायकांना, उमेला सांगितलं ना का दुसरं कुणाला सांगितलं, उमाजीराव नाही। हे आहे असं आहे, जन्मलेल्या दिवसापासून असंच आहे आणि असंच राहणार, परंपरा अशीच आहे आणि ती अपरंपरा आहे अशी आहे। म्हणून परंपरा जर 150 वर्ष चालली तर ती अपरंपार नाही का, एका शब्दामध्ये शब्द कसे गुंफलेत ते बघा। मला डॉक्टर प्रण जोशी म्हणाले, मला आश्चर्य वाटतं म्हणाले, त्यांचे वडील नरार शास्त्री कर्शीकर जोशी सातारला दादा महाराजांचा अमृत अनुभव ऐकण्याकरता 4:45 येत होते, आणि त्यांच्या आपल्या डायरीत लिहिलं आहे की असा अमृत अनुभव असे करुणापर अभंग मी माझ्या आयुष्यात ऐकले नाहीत, नरार शास्त्री कर्शीकर जोशी लिहितात। असा प्रेमबोध, ज्ञान आहे पण ते ज्ञान प्रेमातून कसं प्रगट होतं नाही का, हे सगळं प्रेमाचं दर्शन आहे।
तुम्ही त्याचा अर्थ निराळा काढता. माझं बोलणं कळलं का? ईश्वरी सत्तेमध्ये हा खेळ आहे. खेळाचा अर्थ कळला का? काय अर्थ खेळाचा? तुम्ही होतो तो खेळलाय, आता त्याला कबड्डी 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 म्हणतात. मराठी शब्द गेला, आता काय आलं? कबड्डी 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 कबड्डी. माझ्या डोक्यात शिरत नाही. मी होतो तो चॅम्पियन होतो शाळेत. आणि मग ते असं असं करायचं, त्या लाईनीजवळ जायचं, असं बघा. त्याचा अर्थ असा आहे, माझ्या हद्दीत हो आहे, संसाराच्या हातात हो आहे, आणि परमार्थाच्या हद्दीत गेल्यानंतर मी नाही, तू 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 तू. आणि जिथे तू सुटला तिथे आऊट, कारण तू सुटला तिथे हो आला. हो तू 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 मी नाही तू आहे, सगळ्या जगाला आउट करशील, पण तू जर पुन्हा हुवर आला तर संपला. हो तो 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 क्या बात है, काय? इथे सगळी अवस्था एकरूप झालेली आहे. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. कशी घोंगडी पंगरू हरी, कशी घोंगडी पंगरू हरी, कशी घोंगडी पंगरू हरी, कशी घोंगडी पंगरू हरी. तुम्हाला स्वामी मी तुझे रंग, तुम्हाला स्वामी मी तुझे रंग, तुम्हाला स्वामी मी तुझे रंग, माझा स्वामी मी तुझे रंग. पाताल दिशे वेगळी, पाताल दिशे वेगळी, पाताल दिशे वेगळी, मी तू पण जाऊ दे दुरी. मी तू पण केव्हा दुरी जाईल? जेव्हा एक रूपता प्रगट होईल तेव्हा. द्वैत जरी दिसलं तरी एक रूपता आहे. द्वैत द्वैता करता नाही, द्वैतातून अद्वैताचा आनंद विशेषत्वाने भोगता येतो. अमृतानुभवामध्ये अशी होवी आहे, द्वैत तसे चांगण अद्वैत ओळगिया. आपण पुढचा ऐका. भेदू तव तव दूण अभेद असे, जितका भेद जास्ती तितक्या अभेद प्रतिती जास्त. काय अमृत अनुभव आहे बघा. कुठेतरी कोणाशी तरी जुळवू ना. महाराज ही मंडळी अशी आहेत, ज्ञानेश्वर महाराजांना स्वतंत्र मोठं करायची तयार नाही. यातलं इकडचं त्यातलं असं टेकूर उभे राहिलेले ज्ञानेश्वर आहेत का? ज्ञानेश्वरी सोडवताना दुसऱ्याची टेकू घेण्याची गरज काय? ज्याच्या आईचं दूध आतलं असेल त्यांनी डब्यातलं प्यावं. 700 वर्ष झाली पानं आटला नाही, दुसरीकडे बघायची गरजच काय? बघण्याची आवश्यकता काय? म्हणून आम्ही डब्याच्या दुधावर वाढलेले नाही. एकदा वृत्ती बाटली ती बाटलीच, म्हणून बाटलीतलं चाल. आईची 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 आईच्या अंगावर प्यावं, आईने पदराखाली घ्यावं. आता अमक्यावाला पाजावं. पूर्वीच्या बघा लहानपणी, तुम्हाला माहिती असेल, 7-7, 8-8 वर्षीची पोर प्यायची. बरोबर आहे. कुठेही बसली की आपलं शिरलं पदराखाली. अहो एवढं मोठं झालं आहे. तसं तू किती मोठा हो, आळंदी लाईन पदराखाली शिर, तुझ्याकरता दूध तयार आहे, तुझ्याकरता दूध तयार आहे, दूध तयार आहे. आणि विकत आणायचं नाही बाजारात, सहज प्रेमाचा पाजर आहे. सहज प्रेमाचा बाजार आहे.
म्हणून तो खूप बारा कौतुकाने म्हणाले थपटक तू माऊली हुनी शब्द संपले माय बापा तू कोण आहेस कल्होळ प्रेमाचा कल्होळ प्रेमाचा कल्होळ प्रेमाचा आणि हाच वारकरी संप्रदायाचा पाया आहे म्हणून गोरखनाथाला प्रेममुद्रा दिली शून्य योग्यांचा परमार्थ शून्य योग्यांचे ब्रह्म शून्य योमाकार ते दिसे आम्हास विटेवरी योग्यांचे ब्रह्म शून्य व्योमाकार आणि ते दिसे आम्हास विटेवरी आणि त्या शून्य म्हणणारे प्रेममुद्रा दिली गोरक्षनाथाला काय दिलं साधनही संप्रदाय हा एक लक्षात घ्या ज्ञान पुस्तकात मिळतं बरोबर आहे ना प्रेम हृदयातून प्रकट व्हावं लागतं ज्ञान अभ्यास आहे प्रेम हा प्रसाद आहे आणि अजून सांगू का ध्यास आहे ध्यास आहे ध्यास आहे माऊलीचा ध्यास पाहिजे अभ्यास नको शंकराचार्याशी मत किती जुळतं वल्लभाचार्याशी किती जुळतं निंबाळकरांचं किती जुळतं अरे तुझी आई कोणाशीच जुळत नाही आई सारखी आई बापासारखा बाप कोणाशी जुळवावा लागतो का आणि त्याच्याशी जुळला म्हणून तुझा बाप मोठा का सांगा मला एखादं मत जुळलं म्हणजे जुळलं का हे बघा सर्व जरी प्रमाणात घातलं पण मीठ नाही चुकलं चुकलं तर सगळंच प्रमाण मिटलं म्हणून किती जुळतंय ते सांगू नका एक जरी विसंगत असेल तर लग्न मोडतो म्हणून किती जुळतं हे मला सांगू नका ज्ञानोबारा इज ओनली वन इन द होल युनिव्हर्स आणि म्हणून दॅट इज ज्ञानेश्वर युनिव्हर्सिटी युनिव्हर्स दिस इज युनिव्हर्सल ट्रुथ कोणाला कळत नाही अजून ज्ञानोवर आहे कळण्याकरता अवघड आहे हे बघा सध्या काय आहे जादूटोण्याचे संप्रदाय पटतात एकाकडे संताकडे गेल्यानंतर नोकरी लागलेले संत पटतात पण नोकरी गेल्यानंतर मनाचा समतोल टिकवणारे संत ज्ञानोवर आहेत नोकरी येतील आणि नोकरी जातील पण प्रियत्वाचा भोग अखंड असावा हे वर्म आहे
मारलं तो खूप बारा आला. शिवजी कासाच्या बायकोनी पाणी ओतलं, काय म्हणले, आई हाक मारली नाही, जळे माझी काया लागला उणवा, थावरे केशवा माय बाप्पा, केशवा केशवा केशवा, दुःखात सुद्धा विठ्ठल आठवला, कारण पाठवणारा तोच आहे. एक तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगतो. लहानपणी आपली आई कधीतरी मारते आपल्याला, आणि मग एक फटका मारला, दुसरा मारला, मग ते काय करतं, शहाणं मूल असेल ना, ते तिच्याच पायाला मिठी मारतं. आई नको ग मारू, आई नको ग मारू. लक्षात ठेवा, शेजारणी जे पायाला मिठी मारायला लागलं तर अजून जोडे खाल. म्हणून दुसऱ्या पुस्तकातून ज्ञानेश्वर सोडवायला जाऊ नका, आईलाच मिठी मारा. आईलाच मिठी मारा, आणि अशी मिठी मारली, आई लागलं ग दुखलं ग, जळले मेले माझे हात, आग लागली हाताला, पुसून घेतलं. सोन्या असं का करतोस तू, तू खोड्या करतोस, मग मला मारावं लागतं, उद्या नीट वागशील ना. अरे तुला मारण्यामध्ये मला किती दुःख होतं, तसं जीवाला दुःख होण्यामध्ये प्रभूला सुद्धा दुःख होतं, पण तो त्याचा विलास आहे, त्याच्यातून बाहेर पडता येत नाही, खेळ आहे जीवनाचा. मग अशी म्हटलं ना, हुतुतू, हुतुतू मध्ये आउट झाला म्हणजे मेला नाही, फक्त मेला म्हणतात, पण मेला नाही म्हणतात. तसं विश्वाच्या खेळामध्ये मेला म्हणतात, मेला नाही, आत्मसत्ता अखंड अविनाशी आहे. तत्वज्ञानच ऐकायचं तर आज सांगतो तुम्हाला. आणि हे तत्वज्ञान नाही, हा प्रेमबोध आहे, तत्वज्ञानाच्या पलीकडे आहे, तत्वज्ञानाच्या पलीकडे आहे, बरं का. कारण एक लक्षात ठेवा, तत्वज्ञान डोक्यात लागतं आणि प्रेमाचा भोग असतो. काय, हातात हात घेतला की कळलं काय भोग आहे, काय भोग आहे, नाही का असं वाटतं ना, कोणतरी आपला हातात हात घ्यायला यावा. मी मागे गोष्ट सांगितली होती, कालच कोणीतरी मला आठवण करून दिली. एक मनुष्य भेटायला आला, म्हटला तुमची ती कॅसेटमधली गोष्ट मला फार आवडली, मग त्याने आठवण करून दिली, म्हटलं आता सहज मला आठवली. ऐकण्यासारखी आहे करार साहेब गोष्ट. एक भिकारी रस्त्याला उभा होता, आणि एक चांगला सद्ग्रस्त, त्याला असं वाटलं बॅक पॉकेटमधून पाकिट काढावं आणि त्याला एक पैसे द्यावे, आपल्याला देवाने एवढं दिलं द्यावं. पण असं घडलं की त्या दिवशी खिशात पाकिटच नव्हतं, आणि तो आशेने बघतोय, त्याच्याजवळ गेला, म्हणाला माफ कर मला, मी तुला आशेला लावलं पण माझं पाकिट घरी राहिलं. आणि तो बोलला कसं माहिती आहे का, त्या भिकाऱ्याच्या हातात हात घेतले, क्षमा कर म्हणे मला, मी तुला आशेला लावलं, तू थाळी पुढे केलीस पण पाकिट विसरलं, उद्या आज 10 टाकणार होतो, उद्या 100 टाकीन. तो म्हणला दादा भीक टाकू नका, पण जाता येता माझे हात हातात घ्या. भीक टाकणारे रगड भेटतील, पण हातात हात घेणारा कोणीच भेटणार. तसं ज्ञान शिकवणारे भेटतील, पण माझ्या जीवीचा जीवलग म्हणून जवळ करणारे संत मायबाप भेटणं तर मिळ. म्हणून जीव झुरे तुझ साठी, जीव झुरे तुझ साठी, मिल जा मुझे प्यारे ब्रह्मानंद, मिल जा मुझे प्यारे, क्यों देरियां लगाई, मिल जा मुझे प्यारे. आता प्यारा कुठे गेलाय, कुठे सोडून गेलाय, तुझ्या जवळ आहे, पण त्याला आळवत बसणं हे भजन. जवळ आहे परी भेटे ना, आणि परी भेटे ना म्हणून जे आळवणं प्रेमाने, त्याला भजन म्हणतात. ताल सुरात गाणं म्हणजे भजन नव्हे,
तो एक तरह साज है, अति सुंदर दिसत एवढंच, पण ज्याला सूर नाही त्याला असूर म्हणता येत नाही, कारण भजन आहे. काय तुकाराम महाराज काय गवे होते का नव्हते का? नव्हते का? ज्यांचं गाणं भजन ऐकण्याकरता देव स्वर्ग वैकुंठातून खाली आला. माऊली तर उत्कृष्ट गायक होते म्हणून विरेणी बाहेर पडली. त्याला चाली लावून जमत नसतं, त्यांच्या चालीने चालावं लागतं. आणि ओरिजिनल चाली ज्या जुन्या आहेत एकच म्हणून दाखवतो बघा आता. जागृती पुसे साजणी कोण बोलिले जागृती पुसे साजणी कोण बोलिले अंगणी कोण बोलिले अंगणी कोण बोलिले कोण बोलिले काळापासून चालत आलेली चाल आहे. आमच्या घरात तर 100 वर्ष हीच चाल म्हटली जाते. त्याला दुसरं लावूनच जमत नाही. रागदारी नाही, राग ये आणि दाराच्या बाहेर पडशील. कसला राग आणि कसला दारी? इथे काही रागदारी लावून जमत नसत, परंपरेची चाल. किती गोड हो, किती गोड. आपले नीव अरे येत होतीये साजणी काय गोड काय असा असा भाराने आपलेनी भारे, दुसऱ्याचा भार नाही, आपल्या आवडीचा आपल्या प्रेमाच्या भाराने निघालाय. पतीचं जे तिच्यावर प्रेम आहे त्या प्रेमाच्या भाराने डोलत निघाली. माझ्यासारखी भाग्यवान दुसरी कोण नाही. हटात निघाली आहे. सगळ्या म्हणाल्या काय ग रुबाब मध्ये निघालीस? त्यांचं प्रेम असंच आहे. आज इतकी सुंदर नटलीस, त्यांना नटावं असं मी वाटलं म्हणून नटलं. तसं जीवाने तुम्हाला सजवलंय ते त्याला सजवावं असं वाटलं म्हणून सजवलंय, म्हणून सजवलंय. त्या दृष्टिकोनातून बघा म्हणजे मग कळेल वृत्तिरेत स्थान वृत्तिरेत अवस्थेतून ज्ञानातून भोगात कसा. आणि असा जो प्रेम बोध दिला, काय म्हणतात बघा अभंगामध्ये मोठं सुंदर कळवं आहे तिथे. महाराज म्हणाले तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी दिली. गो इंद्रियांचं रक्षण करणारा तो गोरक्षक. गो इंद्रिय नामे गाई. गो म्हणजे इंद्रिय, त्याचं रक्षण करणारा, त्याचा रक्षण करणारा. तसं इंद्रियांचं रक्षण करणारा गोपाल. गो इंद्रियातून प्रभू प्रेमाचा रस पिणारी गोपी. अहंकाराचा नाही, केवळ ज्ञानाचा नाही, प्रभू प्रेमाचा रस पिते ती गोपी.
हे नीट लक्षात घ्या. हे जे आहे तो वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून महाराज म्हणत आहेत काय गोरक्षाला दिलं. आता मला सांगा योगाची परंपरा आणि दिलं काय प्रेम मुद्रा नाम मुद्रा. हे प्रेम सगळे विसरले. एक काळ असा होता की एखाद्याला कीर्तनातून अश्रू आले की पुढच्यारी बसून हसायचं येडरडतंय. मला आठवतं माझा पिंपळनेरला कार्यक्रम होता आणि असंच निळोबारायचं आणि तुकोबारायचं प्रेम सांगताना माझ्या डोळ्याने ते टाळकरी होती शिकलेली सगळी जास्ती अतिशय आणि पुढच्या धोतराचा असा मोरपीस निघालेला असायला लागली. काय रे म्हटलं काय नाटक चाललंय का तमाशा चालला हलतो खाली वास म्हटलं पहिल्यांदा. अरे कशाला असावं ते कळलं पाहिजे आणि कशाला असावं हे जर कळलं नाही तर आपल्या आयुष्याचं असं होतं. आयुष्याचं असं होतं. प्रेम मुद्रा काय आहे प्रेम काय आहे. अरे डोळ्यातून अश्रू वाहणं ही अश्रूंची फुलं होणं आहे. दुःखाचे अश्रू माहिती आहेत पण संता करता प्रभू करता जेव्हा दोन अश्रू डोळ्यातून येतील तेव्हा अश्रूंचा आनंद सुद्धा तुम्हाला कळेल. बाळ भेटल्यानंतर काही दिवसांनी आई मिठी मारते आणि रडते ते दुःखाचं नाही. बाळ म्हणाला आई रडते का मी भेटलो ना तुला त्यातलं कळायचं नाही. तुझा मुलगा मोठा होऊन लांब जाऊ दे मग भेटू दे तेव्हा तुला कळेल अश्रू काय आहेत. मी दुःखांनी रडत नाही तुझ्या भेटीचा आनंद सुद्धा इतका आलो की काय ते आनंद अश्रू आहेत. आनंद अश्रू आहेत तसे कीर्तनाचे अश्रू मी सांगतो कवीर आहे हा प्रसाद आहे. तो जर प्रसाद नसेल तर आयुष्य फुकट आहे. एकाने मला विचारलं हे पाणी केव्हा येतं जेव्हा बादली भरते तेव्हा. यांची बादली खालूनच गळली फुटलेली आहे तर भरायची कोण. बादली वर भेली अप टू द ब्रिम. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपोआप एक 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 थंब गळू लागतो. बादली भरल्याशिवाय पाणी खाली गळत नाही तसं हृदय प्रेमाने भरल्याशिवाय डोळ्यातून अश्रू येत नाहीत. अश्रू हा प्रसाद आहे. मी तुम्हाला सांगू का हे अश्रू आपले इथे पडतात आणि इथे कोण आहे मजर हृदय अश्रू इथे पडले की सद्गुरु राज प्रसन्न झाले. आता हृदय आपले सौफाळून या भले वरी बैसवू पावले श्रीगुरुची. माझ्या श्रीगुरुची पावलं हृदयावर बसवली. ज्ञानोबाराय म्हणजे प्रेमबोधाचं प्रकट दर्शन आहे. पण इकडे तिकडे ओढत गेले. अद्वैत सिद्धांत पूर्णाद्वैत का केवल अद्वैत करावाद अजातवाद का आरंभवाद. एकाने मला विचारलं तुमचा कोणचा वाद म्हटला अजगळवाद. आता काय सांगू आम्ही अजगळ माणसं म्हणून डोळ्यातून पाणी येतं. आम्हाला काही कळत नाही म्हणून डोळ्यातून पाणी येतं. बरं का सुशिक्षित माणसांना रडलेलं आवडत नाही. एका पोरीकडे बघून रडेल पोरीकडून बघणार बिकॉज यू आर अ थर्ड रेट पर्सन. काय म्हटलं मी अरे काय अश्रू आहे ते तसं संत वचना ऐकल्याबरोबर अंगावर शारे येणं सद्गदीत कंठ दाटो येणे फुटो हृदय चिंतनाचा एक लावो तुमच्या हो विठ्ठला. म्हणून आप आपली प्रेम प्रतिती भोगण्याकरता आणि उमेला सांगितलं हे उमगत नाही म्हणून बायका वाईट. म्हणून या संप्रदायाची पहिली उपदेशक बाई आहे. म्हणून कीर्तनकाराने जपून बोलावं. सामान्य माणसाला काही घेणं देणं नसतं. हे अतिशहाणे झालेत ना त्यांनाच भानगडी आहे. ते आपल्या भय काय आता काय आहे ते आहे. परवाच एका ठिकाणी झालं जिथे म्हणाले हे लोक असतील जिथे बाई असेल तिथे आम्ही कीर्तन करणार नाही. वर्षाच्या पोटातून येऊन दाखव मग निदान बाळांतरी होशील तू.
हा सातारी खरडा फार जोरात राहत तसा. खरं आहे की नाही? अरे का का काम द्वेष. हे बघा, इथे उमेला सांगितलं आणि इथे ताटी मुक्ताबाईने उघडली म्हणून संप्रदाय जन्माला आला. ताटी जर उघडली नसती मुक्ताबाईनी तर वारकरी संप्रदाय जन्मालाच आला नसता. हे केव्हा यांच्या डोसक्यात शिरायचं. टक्कूर म्हणून मला टक्करा द्याव्या लागतात. नीट लक्षात घ्या, आमच्या फडावर 80 वर्षापूर्वी दादा महाराजांनी बायकांना कीर्तन करावं लागलं. बॅरिस्टर कीर्तिकर त्यांचे शिष्य होते. त्या काळामध्ये बॅरिस्टर कीर्तिकरांच्या बायकला बायकोला सांगितलं तू कीर्तन कर. सुमतीबाई कीर्तिकर, दुसरे आनंदीबाई कुळकर्णी, त्यांना सांगितलं कर कीर्तन, कर कीर्तन माझ्यासमोर कर आणि माझ्या फडावर कर, मला कोण विचारतो. कर जनाबाई जर चांगदेवाला उपदेश देते तर तुला कीर्तन करायला काय हरकत आहे, कोण बदी करतो. पण अजून यांच्या डोक्यातले किडे गेले नाहीत. आता ह्या अभंग बघा, उमा खोडून टाका आणि उमाजी रावल्या. म्हणून आज इंद्राणीच्या काठी मुद्दाम अभंग आदिनाथ उमा, बरोबर आहे ना? मी लिहिलाय का अभंग? नाही ना. आदिनाथ उमा आणि नुसतं नाही, बीज प्रगट केलं तिच्यात. आणि लक्षात ठेवा, बाईत मधूनच बीज प्रगट होतं पुरुषाचं. पुरुषामध्ये जरी बीज असलं, प्रत्ययरूप जरी परमात्मा असला, तरी प्रतीतीतून ते बीज प्रगट होतं. प्रतीतीतून ते प्रगट होतं हे उमगायचं केव्हा. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. काही नाही, तो भोवती फिरला, फिरता फिरता सहज स्थिती. आणि तेच प्रेम मुद्रा गोरक्षादी झाली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. आता काय सांगू, टाइम झाला, उद्या सकाळी 5:45 भजन आहे. जेवढं सांगितलं ते एवढं सांगितलंय, एवढं सांगितलंय की आयुष्यभरचा प्रेमबोध सांगितलाय तुम्हाला. आयुष्यभरचा प्रेमबोध सांगितलाय. नुसतं कीर्तन केलेलं नाही आहे, जे प्रगट झालं आणि माऊलीने प्रगट केलं तेच सांगितलं. म्हणून म्हटलं प्रियाची परमसीमा, त्या परमसीमेपर्यंत कसं जाता येईल जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे पाय पकडा म्हणजे आपोआप झालं. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवा, त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवा आणि सांगा माय बाप्पा माऊली तो प्रेमबोध आमच्यात प्रगट होऊ द्या. उद्या सकाळी 5:45 आपल्या फडावर वीरणी भजन आहे. आणि डिसेंबरचा सप्ताह दुधेवऱ्याला 27 डिसेंबर ते 2 जानेवारी होणार आहे. दुधेवरे लोणावळा बरं का, तिथे मोठा सप्ताह होतो. 7 दिवस भजन प्रवचन निवांत, काही गडबड नाही. 10 वाजता भजन, आरामात उठायचं. कोणी सांगितलं एक खेपा टाका? आमचे विणेकरी वगैरे काकडा करतात. मी म्हटलं माझा आकडा मला करून घ्यायचा नाही, करा काकडा. आमचे विणेकरी फार पॉवरफुल माणूस आहे, एलेले माणूस आहे तो. ते दिसत नाहीत तसे. मी म्हटलं दिसू नाही पण असावं बरं का. सगळा काकडा बिकडा ते करतात, मला मारतात कधीतरी या की. म्हटलं ऐकतो ना कानाने, तिथे येऊन तुम्हीच म्हणणार आम्ही ऐकणार. ऐकलं म्हणजे खूप झालं. ऐकत नाही तिथेच दोष आहे, ऐकतात पण माणसं ऐकत नाहीत. खरं आहे ना? ऐकतात पण ऐकत नाही. हा ऐकत नाहीत. तेव्हा एवढंच विनंती आहे, माझं काहीच ऐकू नका. माऊलीचं सुद्धा ऐकायला जाऊ नका. फक्त चरणावर मस्तक ठेवा आणि सांगा माय बाप्पा तुमच्या मागोमाग आम्हाला येऊ द्या. पुष्कळ झालं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञान
सर्वांना विनंती आहे इंद्रायणी मातेची आरती पूज्य बाबा महाराज सातारकर आदरणीय करार सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय संजय उपाध्येजी यांच्या शुभ हस्ते होते आहे. एक दोन मिनिट फक्त शांतता राखा.